बालविकास विभागामार्फत अजिंठा आणि फळदापूर गावामध्ये या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महिला आणि बालविकास विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री पोषण अभियान जनजागृत अभियानाअंतर्गत विविध उपक्रमे राबवली जात असून यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव यासाठी अजिंठा आणि फरदापूर गावामध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यामध्ये अजिंठा येथे पोषण अभियानासाठी जनजागृती महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं अंगणवाडी सेविकांनी गावामध्ये फेरी काढली होती. या कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी लता खोतकर, प्रमिला चौधरी, सुनीता परदेशी, दीपाली ढाकरे, शेख सेफिया, ज्योती अग्रवाल यांच्यासह अनेकांनी रॅली काढून जनजागृती केली. तर फरदापूर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून रेणुका आगळे यांची उपस्थिती होती. एकुलत्या एक मुलीच्या आणि तिच्या आईच्या नावे संयुक्त बँक खात्यात 50,000 रुपये मुदत ठेव ठेवण्यात येते. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर आणि 10वी पास झाल्यानंतर तसेच ती अविवाहित असल्यास व्याजासह संपूर्ण रक्कम काढून ते तिच्या भविष्यासाठी तरतूद करता येते. मुलीचा जन्मदर वाढवणे आणि आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यात आर्थिक तरतूद करणे असे प्रकल्प बालविकास अधिकारी आर वाय पारथे यांनी सांगितलं. आयोजित कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी एस एम मगरुळे, वसीम शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खोडपे, युनुस पठाण तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.